नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आरोग्य सेवक या ठिकाणी बघा, आज आपल्याकडे पेपर झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, सप्तशृंगी गड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, सप्तशृंगी हा गड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो गड आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, नाशिक या जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हा गड आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती. बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, 18 जुलै 1857 या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रंकाळा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. बघा रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, रंकाळा हा तलाव कोल्हापूर या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, भूतान या देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत. बघा भूतान या देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, दाशो शेरिंग तोडगे भूतान या देशाचे ते पंतप्रधान आहेत. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. बघा दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सरोजिनी नायडू यांनी दांडी यात्रेमध्ये महिलांचं नेतृत्व त्यांनी केले होते. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, पहिली वंदे भारत रेल्वे पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावली होती. बघा पहिली वंदे भारत, बघा पहिली वंदे भारत रेल्वे पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दिल्ली ते वाराणसी या 2 शहरादरम्यान पहिली वंदे भारत ही रेल्वे धावली होती. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, बघा भारताची पहिली महिला नौदल कमांडिंग ऑफिसर खालीलपैकी कोण आहे. बघा भारताची पहिली महिला नौदल कमांडिंग ऑफिसर खालीलपैकी कोण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रेरणा देवस्थले या भारतामधल्या पहिल्या नौदलामधल्या कमांडिंग ऑफिसर आहेत. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, नांदेड जिल्ह्यामधील साक्षरतेचा दर खालीलपैकी किती आहे. बघा नांदेड जिल्ह्यामधील साक्षरतेचा दर खालीलपैकी किती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, 75.45 एवढा नांदेड जिल्ह्यामधला साक्षरतेचा तो दर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण, जळगाव या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, आयुष प्रसाद हे जळगाव जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी आहेत. बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी बघा कोणती ऊर्जा, खालीलपैकी कोणती ऊर्जा विद्यार्थी मित्रांनो अपरिवर्तनीय ऊर्जे यांचे या ठिकाणी बघा उदाहरण आहे. खालीलपैकी कोणती ऊर्जा विद्यार्थी मित्रांनो अपरिवर्तनीय ऊर्जेचे या ठिकाणी उदाहरण आहे. बघा सोलार ऊर्जा असेल, पेट्रोलियम असेल, पवन असेल, वाईंड असेल, खालीलपैकी या ठिकाणी कोणतं या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो अपरिवर्तनीय ऊर्जा यांचं ते उदाहरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पेट्रोलियम हे या ठिकाणी अपरिवर्तनीय ऊर्जा या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस या ठिकाणी 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सॉर्स हा रोग पुढीलपैकी कशावर परिणाम करतो. बघा सॉर्स हा रोग पुढीलपैकी कशावर या ठिकाणी परिणाम करतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सॉर्स हा रोग या ठिकाणी श्वसन संस्थेवर तो परिणाम करत असतो. प्रश्न क्रमांक 13 बघा, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम पुढीलपैकी कशा संबंधीचा कार्यक्रम. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम पुढीलपैकी कशा संबंधीचा कार्यक्रम आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लसीकरण यांच्या संबंधीचा तो कार्यक्रम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्तपेशी एकूण किती प्रकारचे असतात. रक्तपेशी एकूण किती प्रकारच्या रक्तपेशी असतात.
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील, रक्तपेशी हा या तीन प्रकारचे असतात. ऑप्शन क्रमांक 15 बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील, यकृत ही ग्रंथी विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी असते. प्रश्न क्रमांक बघा 16 बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगा आहेत. बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला बघा सातपुडा या ठिकाणी या पर्वत रांगा आहेत. प्रश्न क्रमांक बघा 17 बघा, पाण्याची घनता पुढीलपैकी कोणत्या तापमानाला या ठिकाणी उच्चतम असते. बघा पाण्याची घनता पुढीलपैकी कोणत्या तापमानाला या ठिकाणी उच्चतम घनता असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 4 अंश सेल्सिअसच्या तापमानाला या ठिकाणी पाण्याची या ठिकाणी उच्चतम घनता असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टणक या शब्दाचा या ठिकाणी विरुद्ध अर्थ शब्द आपल्याला सांगायचा. टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे. टणक बघा, टणकचा या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ठिसूळ, या ठिकाणी टणकचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, पीक ऑड वन आउट बघा, या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला वेगळा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. बघा आन्सर असेल, क्वेश्चन असेल, पॅसेज असेल, पणीस असेल, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला वेगळा शब्द या ठिकाणी निवडायचा होता. बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा, पणीस या ठिकाणी वेगळा असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या अभियानाची सुरुवात बघा सन 2000 पासून ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, एड्स उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्या गटामधली औषधे या ठिकाणी प्रामुख्याने एड्स उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्या गटामधली औषधे या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ART या गटामधली औषधे प्रामुख्याने एड्स उपचारासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेंग्यूचा प्रसार पुढीलपैकी कशामुळे होतो. बघा डेंग्यूचा प्रसार पुढीलपैकी कशामुळे या ठिकाणी होतो. डेंग्यूचा प्रसार बघा क्यूलेक्स डासामुळे विद्यार्थी मित्रांनो डेंग्यूचा प्रसार या ठिकाणी होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये. भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत बघा प्रश्न क्रमांक 24 बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते. बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध विद्यार्थी मित्रांनो सन 1962 भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणता रक्तगट विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणामध्ये आढळणार या ठिकाणी रक्तगट आहे. बघा खालीलपैकी कोणता रक्तगट विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळणारा तो रक्तगट आहे. तर AB रक्तगट विद्यार्थी मित्रांनो कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळणारा तो रक्तगट आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील.